बारामतीकरांनो, पवारांचे वेठबिगारी तोडून दाखवा. तुम्ही एक परिवर्तन करा, आम्ही तुम्हाला पाणी देतो. प्रत्येक निवडणुकीत पवार जिरायत भागात पाण्याचे आश्वासन देऊन मते मिळवतात, मात्र तो जमाना आता गेला. आजवर या भागाला पाणी का दिले नाही असा सवाल करत या भागाला पाणी आणण्यासाठी ही निर्णायक निवडणूक असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. बारामती तालुक्यातील सुपे येथील प्रचार सभेत ते बोलत होते. या जिरायती भागाला टाटा धरणाचं पाणी आणलं जाईल. राज्यमंत्री शिवतारे, आमदार राहुल कुल, आमदार भेगडे यांची समिती करत आहोत. तुम्ही अहवाल तयार करा, पाहिजे ती मदत केली जाईल. नीरा भीमाचे अस्तरीकरण केले जाईल. हा प्रकल्प राज्याचा न ठेवता केंद्राचा करा. नीरा नदीचे पाणी करा नदीत वळवले जाईल. प्रकल्प तयार करा. देवेंद्र फडणवीस पैशांसाठी समर्थ आहे. इंदापूर तालुक्यातील 22 गावांचा प्रश्न देखील मिटवला जाईल असा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. ते बारामतीत महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचार सभेत बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले की सभा पाहिल्यावर पवारांच्या घरी कोणी झोपणार नाही. 7-12 असणारे 7 बारामतीकरांविरुद्ध चौकीदार अशी लढाई आहे. पवारांनी प्रत्येक निवडणूक पाण्यावर जिंकली. पाणी कुठे मुरले हे तुम्हाला माहित आहे. अजित काळातील टेंडर बघा. पैसे शेतकऱ्यांकडे न जाता त्यांनी आपल्या तिजोरी भरल्या. आम्ही सावकार ते वेठबिगारी अशी भावना बारामतीकरांची आहे. ही वेठबिगारी फोडण्याचं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी एअर स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांवर देखील टीका केली आहे. आघाडीचा नेता रॉकेट सोबत बांधून सोडला असता असे म्हणत त्यांनी आघाडीवर टीका केली आहे. आणखीन किती पिढ्या निवडणुकीत उतरवता असा सवाल करून फडणवीस म्हणाले, आजोबाला पंतप्रधान, दादांना मुख्यमंत्री, ताईंना केंद्रात मंत्री व्हायचं, पार्थला खासदार, तर आणखीन एकाला आमदार व्हायचंय. कार्यकर्ते काय आयुष्यभर सतरंजा उचलणार का असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की बारामतीमध्ये मुख्यमंत्री येण्यापूर्वी पावसाने स्वागत केले. सुप्रिया सुळे पडणार म्हणून सर्वजण आनंदात आहे. जनता पवार कुटुंबियांचा सूड उगवणार आहे. या निवडणुकीनंतर संसदेत पवार कुटुंबांचे कोणी दिसणार नाही. पार्थ हरल्यानंतर अजित पवार घरी जातील की नाही मला माहित नाही अशी खरमरीत टीका चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर केली आहे. बारामतीच्या जनरल डायरने मावळ येथे गोळीबार केला. देशातील ईस्ट इंडिया कंपनी गेली पण पवार कंपनी तुमच्या अंगावर आली. बारामतीला स्वातंत्र्य मिळाले नाही असा घणाघात राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर केला. यांची आश्वासनं म्हणजे एका व्यक्तीला विचारलं, अरे बाबा तू 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलाय, हे कर्ज फेडणार कसं आहे? तो म्हणाला फार सोपं आहे साहेब, कालच कोंबडी आणली आहे, त्या कोंबडीला 4 अंडे होतील, त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडे होतील, मग त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यांना 64 अंडी होतील, त्यातनं 64 कोंबड्या निघतील, असं करता करता 640 कोंबड्या झाल्या की त्या विकतोन तुमचे 1 लाख रुपये परत करतो. असा कोंबड्या विकण्याचा धंदा यांनी सुरू केला आहे. रोज नवीन नवीन आश्वासनं देत आहेत. मला तर कधी कधी असं वाटतं, यांची जी भाषणं आहेत ना, ही भाषणं अशी आहेत केवळ मनोरंजनाकरता ही भाषणं आपण ऐकली तर बरी आहेत. म्हणजे मी तर कधी कधी असं म्हणतो, आपण सिरियल पाहतो ना टी व्हीवर सिरियल, तर त्या सिरियलच्या आधी लिहून येतं, यातले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचा कथानाक काल्पनिक आहे, वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे, संबंध जुडला तर या ठिकाणी आम्ही जबाबदार नाही आहे. काही दिवसांच्या भाषणाच्या आधी असंच येणार आहे, हे भाषण काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी कुठला संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका, ठेवला तर तुमच्या जबाबदारीवर ठेवा, आम्ही तर मनोरंजनाकरता हे भाषण या ठिकाणी दाखवतो आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मुळशी धरणाचं पाणी, हा मूळ प्रवाह आपल्याला इकडे कसा आणता येईल याकरता समिती तयार केली. राहुल दादांना देखील त्या समितीमध्ये आम्ही ठेवलंय. या ठिकाणी बाळा भेगडेंना समितीमध्ये ठेवलंय. आणि मी तुम्हाला सांगतो, हा जो शिवतरे बापू नावाचा माणूस आहे ना, फार हुशार माणूस आहे. हा राजकारणी नाही आहे, हा इंजिनियर आहे. आणि या माणसाला टेक्निकली इतकं समजतं. बापू आज या दोघांसोबत तुम्हाला जबाबदारी देतो आहे. हे पाणी वळवण्याकरता टाटाशी काय करायचं ते मी पाहिन, पण हे पाणी कशा प्रकारे आणता येईल या संदर्भातली सगळी जबाबदारी या आता तुम्हाला, राहुल दादांना आणि या ठिकाणी आमच्या बाळाभाऊंना घ्यायची आहे. या समितीचा रिपोर्ट तुम्ही तयार करा आणि मग माझ्यावर सोडा. मी निश्चितपणे हे जे पाणी आहे या ठिकाणी आता टेक्नॉलॉजी इतकी, या निरेतून आपण उद्धटचा बंधारा आणि सोमथळीच्या बंधाऱ्यातून उजनीत पाणी नेतो आहे.
कृष्ण भीमा स्थिरीकरणातून। पण जसं इथे जानाई शिरसाहेब तशा प्रकारे ते जर पाणी उचलून एखाद्या तलावात टाकून सेम तशीच योजना केली तर कायमस्वरूपी हा प्रश्न सुटते। आणि नामदेवकरांनी केलेला जो उपोषण होतं त्यावेळेस मी सर्वे करायला सांगितला, मी आपल्याला शब्द देतो यांच्या समोर, त्यांना जे जमलं नाही ते हे कर्तव्यगार मुख्यमंत्री आणि आम्ही गिरीश महाजन मंत्री आम्ही सर्व मिळून पुढच्या 5 वर्षात मतं मागण्याच्या आत तुम्हाला हा निर्णय घेऊन दाखवू आणि या पद्धतीने तुमचं काम करून देऊ। गांडवागंडवी इकडे नसते, आमच्या सेल्फीताईंचा कार्य अहवाल आला साहेब आमच्याकडे, 200 पेजेस आहे, सगळे फोटो, सायकल वाटप, काठी वाटप, चष्मा वाटप, चप्पल वाटप। अहो ही काही खासदारांची काम आहेत, तिथं आमच्या गणपती मंडळाचे अध्यक्ष सुद्धा करतात। तुम्ही कामं दाखवाना जर शिवाजीराव आढळराव तिकडे शिरूर मध्ये 5 वर्षात 14,500 कोटीची कामं आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणू शकतात, भारणे 9,000 कोटीची कामं आणू शकतात। तुम्ही आम्ही सर्वांनी प्रश्न विचारला पाहिजे, हे काठ्या बिट्या चपला नका सांगू आम्हाला। तुम्ही इंदापूरमध्ये काय काम केलं, तुम्ही भोरमध्ये काय काम केलं, तुम्ही मुळशीमध्ये काय काम केलं, तुम्ही वेल्ह्यामध्ये काय काम केलं, तुम्ही पुरंदरमध्ये काय काम केलं, तुम्ही हवेलीमध्ये काय काम केलं, त्याच्या जरा आम्हाला सेल्फी पाठवा। काही नाही, मीच ओपन पत्र पाठव